एक गोष्ट सांगतो जी मला आजही महाराष्ट्राला सांगायची, की ज्या दिवशी नववर्षी दिन होता, गुढीपाडवा होता, त्या दिवशी ह्या सगळ्याला सुरुवात झाली आणि 3 तारखेला महाराष्ट्रात काहीतरी होईल अशी व्यवस्था करण्यात आली. मला अत्यंत प्रामाणिकपणाने महाराष्ट्राचं कौतुक, महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक, महाराष्ट्रातल्या मातीचं कौतुक करावं असं वाटतं की इथे महाराष्ट्र धर्म पाळला गेला. महाराष्ट्राची जी खरी ओळख आहे, शिवरायांनी दिलेली ओळख आहे, जी फुले शाहू आंबेडकरांनी पुढे जपली, इथे धर्मांधतेला मान्यता मिळत नाही, इथे जातीयवाद जास्ती वेळ टिकत नाही, ह्यांची जी इच्छा होती की काहीतरी करून थोडासा वाद पेटवायचा, तो महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी, धर्म राहू द्या बाजूला, ती सगळी मराठी माणसं आहेत, ज्यांच्या माथ्याला इथली माती लागली ती सगळी मराठी माणसं आहेत, त्यांनी हा प्लॅनच उधळून लावला. त्यामुळे महाराष्ट्र धर्म पाळले गेला त्याचं मला कळलं. उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात हा निर्णय नाही ना, हा निर्णय तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्वांवरती आधारित आहे. जर OBCचं आरक्षण उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात असतं तर मी त्यांच्या टेबलासमोर ठाण मांडून बसलो असतो आणि ते पदरात पाडून घेतलं असं. सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलेला विषय आहे, त्याच्यावरती उगाच राजकारण करणं ही आपली म्हणजे प्रगल्भता नाही हे दर्शवतं. प्रगल्भता असेल तर हे तुम्हाला मान्य करावं लागेल की हे सगळं सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि माझ्या अंदाजाने ज्या प्रकाराने बांधीय आयोग काम करतो आहे, बांधीय आयोग ज्या पद्धतीने सगळीकडे फिरून डाटा जमा करतो आहे, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा 100% महाराष्ट्राच्या बाजूने लागेल आणि OBCचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सर, पण प्रश्न असा आहे की पत्र लिहून अशा प्रकारची धमकीसारखे पत्र लिहिण्याचं काय कारण? जी परिस्थिती आहे त्यांनाही माहित आहे, सरकारमध्ये तेही असं आहे, त्याच्या असं आहेत, त्याच्याशिवाय ते चर्चेत पण राहणार नाही. तुम्ही घेतला ना चर्चेला हा विषय, चर्चेत येण्यासाठी काही ना काही करावं लागतं.